मी सैया सफर सोबत आपण पाहत आहात तेज वार्ता न्यूज नेटवर्क अँड एंटरटेनमेंट चॅनल. आज धानोरा येथे लालसाई या लघुपटाचे चित्रीकरणाला सुरुवात झालेली आहे. त्याचं उद्घाटन देखील झालेलं आहे आणि आनिस व त्यांच्या सर्व टीमला आमच्या धानोराकरांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो. ओके. आज धानोरा येथे लालसाई या लघु चित्रपटाची चित्रीकरण चालू झालेलं आहे. आनिस व त्यांची सर्व टीम सैयद बबलू अशोक वामन मोरे डॉक्टर या सगळ्यांच्या साक्षीने ह्या चित्रपटाला चांगले दिवस येवोत अशी मी बाळूदेव महाराजांच्याचरणी प्रार्थना करतो. आणि धानोरा गावी आज लालसाई टेलिफिल्म शॉर्ट फिल्म सय्यद बबलू पत्रकार यांच्या रानामध्ये निसर्गरम्य अशा वातावरणामध्ये शूट होत आहे. त्या लालसाई या टेलिफिल्मचे डायरेक्टर आनिस मुमी हे असून यात कलाकार मुख्य भूमिकेमध्ये सावकारमध्ये आहेत आमच्या राजाभाऊ शेळके माजी सरपंच, तसेच आडागळे वामन अशी नामवंत कलाकार मंडळी ह्या लालसा टेलिफिल्ममध्ये काम करीत आहे. ही फिल्म टेलिफिल्म अशी यशस्वी हो मोठ्या शिखरावर जाऊ अशी आमची सदिच्छा ईश्वर चरणी हीच प्रार्थना आमची. तेजवार्ता फिल्म प्रोडक्शन निर्मित लालसा या लघुपटाचे चित्रीकरण बीड व अहमदनगरच्या सीमेवर धानोरा या ठिकाणी झाले. या शॉर्ट फिल्मचे दिग्दर्शक अनिप सर आहेत. निर्माता बबलूबाई पत्रकार सर आहेत. तसेच डीओपी हमजा शेख हे असून कलाकार स्वथामी शांताचा रोल करत आहेत. समीर सर, शेळके सर, सय्यद सर, अनिल मोरे, अशोक अडागळे, सय्यद हफीज, दादा अडागळे इत्यादी आहेत. आणि याचा अनुभव असा की मी असा गावठी रोल फर्स्ट टाइम करत आहे एक बायकोचा, तर मला खूप काही ह्या मूवीमधून लघुपटामधून शिकायला भेटलं. एन्जॉय पण केला खूप सर्वांबरोबर. असं काही नवीन वाटलं नाही, अनुभव वेगळा होता. त्यातून मला खूप काही शिकण्यासारखं भेटलं. आणि जसं तुम्ही गावरान मेवा बाकीच्या माझ्या सर्व वेबसिरीजला सपोर्ट केला, त्याचप्रमाणे यालाही जी लालसा लघुपटाचे जे चित्रीकरण झाले त्यालाही तुम्ही तसाच सपोर्ट करावा अशी माझी नम्र विनंती. थँक्यू. मी राजाभाऊ शेळके या लालसा चित्रपटामध्ये एक प्रमुख सावकाराची भूमिका करीत आहे आणि त्या सावकाराचं नाव आहे भानू सावकार. आणि माझ्यासारख्या एका सर्वसामान्य माणसालासुद्धा त्यांनी संधी दिली त्याबद्दल मी तेज वार्ता प्रोड्युसरचे व मुमीन आनिस मुमीनचे आभार मानतो. लालसा या चित्रपटाच्या सेटवर आम्ही और माझे सहकारी इथं जमलेलो आहोत. लालसा हा एक शॉर्ट फिल्म आहे. त्याच्या अगोदर बी आम्ही एक भीत बनवली होती आणि आम्ही जे शॉर्ट फिल्मचं जे प्रोजेक्ट करत आहोत त्याच्यामध्ये ग्रामीण भागातल्या लोकांना आम्ही संधी देऊन त्यांना एक व्यासपीठ तयार करीत आहोत. यापुढे बी आम्ही आमचे हे जे प्रोजेक्ट आहेत ते चालूच राहणार आहेत. नवीन नवीन संकल्प करणार आहेत, नवीन नवीन शॉर्ट फिल्म बनवणार आहेत, नाही का. आणि म्हणजे गावातल्या जे आजूबाजूचे जे लोक आहेत ज्यांना म्हणजे काम करण्याची इच्छा आहे असे कलाकार आहेत तर त्यांना आम्ही एक संधी देणार आहेत. आज या ठिकाणी तेजवार्ता फिल्म प्रोडक्शन यांची जी शॉर्ट फिल्म आहे लालसा या चित्रपटामध्ये मला एक छोटासा रोल दिलेला आहे तो मी करत आहे. आणि पडद्यामागची एक वेगळीच धमाल असते. आमच्या गावचे सरपंच
राजाभाऊ शेळके हे जरी त्यामध्ये सावकाराच्या भूमिकेत कडक दाखवले असले तरी पण त्यांचा स्वभाव एक प्रेमळ स्वभाव आहे, व्यक्तिमत्व आहे. आणि तेजवर्ता फिल्म प्रोडक्शन सैयद बबलूभाई आणि मोमीन सरांचे मी या ठिकाणी आभार मानतो की त्यांनी माझ्यासारखे एक कलाकाराला एक संधी मिळाली, स्टेज मिळून दिला, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. मी अशोक पायमुडे, आम्ही या लालसा चित्रपटात एक बघतोय आता शूटिंग वगैरे कसं होतंय काय होतंय ते, त्याच्यामागं खूप म्हणजे आपलं वाटतं एवढं काय ते सोपं नाही आहे, भरपूर कष्ट असतं त्याच्यामध्ये. आणि त्यांनी बऱ्याच कलाकारांना त्यांनी या या ठिकाणी चान्स दिलेला आहे आणि चांगल्या प्रकारे नियोजन लावलं आहे त्यांनी या चित्रपटाला. माझ्याकडून हार्दिक असे शुभेच्छा. लालसा या चित्रपटाचे निर्माते अनिस मोमीन व तेजवार्ताचे प्रोड्युसर सैयद बबलू आणि ह्याचे शॉर्ट फिल्ममध्ये काम करणारे राजाभाऊ शेळके, अशोक आटागळे, परत अशोक पायमोडे यांचं सगळ्यांचं सहकार्य असल्यामुळं ही फिल्म करण्यासाठी खूप सहकार्य करावं लागतं. आणि जे याच्यामध्ये जे मेन रोल हिरोईनीचा करीत आहे ती ऐश्वर्या कांबळे, हे नगरची हिरोईनी आहे. तर ह्या सगळ्या याच्या चित्रपटात काम करणाऱ्या सगळ्याच कलाकारांना माझ्याकडून शुभेच्छा आहेत. प्रकारे जे कॅमेरामन आहेत हमजान शेख DOP यांनी बी चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे, त्यांना बी शुभेच्छा. नमस्कार, मी सुहास घोडेश्वर नेवासा. तर आत्ताच आमचं लालसा शॉर्ट फिल्मचं शूट पूर्ण झालेलं आहे, त्यामध्ये मी गोट्या नावाचा रोल प्ले केलेला आहे. आमच्या शॉर्ट फिल्मचे अनिस मोमीन तसेच आमचे प्रोड्युसर बबलूभाई सय्यद तसेच तेजवार्ता न्यूज चॅनलचे सर्वे सर्व यांचा आम्हाला कायमच पाठिंबा असतो, त्यांची आम्हाला कायमच मदत होते. तर ही शॉर्ट फिल्म तुमच्या भेटीला लवकरच येत आहे, तुम्ही ती बघाल. नमस्कार, माझं नाव सुनील गौतम ससाणे. लालसा या शॉर्ट फिल्ममध्ये मी मंग्याची भूमिका करतोय. तर मंग्याची भूमिका करून खूप मजा आली, टीम खूप चांगली आहे आणि अनिस सरांनी खूप चांगल्या प्रकारे गायडन्स करतात. कॅमेरामॅन सय्यद बबलू यांचं खूप मोठं सहकार्य आहे, त्यांच्याकडून खूप काही शिकायला भेटलं आणि बस खूप मजा आली. थँक्यू. नमस्कार, मी घोडेश्वर महेश हरिचंद्र तेलकुडगावकर. लालसा या चित्रपटामध्ये मी लक्ष्य नावाची भूमिका पार पाडलेली आहे आणि भरपूर मनसोक्त एन्जॉय केलं. थँक्यू. सचिन आज कॅमेरा पण ऑपरेटिंग करतो, ह्या शॉर्ट फिल्ममध्ये पण काम मानता. बर जाता बोल ना. हो प्रेम प्रेम आहे प्रेम, तुम्ही प्रेम मध्ये या. हो सांग तुम कसं रेडी, कॅमेरा रोलिंग, ऍक्शन. परीक्षा आली तुझे कॅमेरा ऍक्शन. काय झालं? अरे देवा.